बॉम्ब बरेच आहेत, वाती काढलेल्या आहेत, फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणारा आहे, पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाट्या गाट्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत, या गोष्टीला काय अर्थ नाहीये. मला असं वाटतं की शूट अँड स्कूट अशी हे नीती दिसते, कुठलंही प्रकरण काढायचं, त्याच्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय. आत्तापर्यंत तरी हे जे बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाके देखील नाही आहेत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आत्ता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू. सांगितलेलं नव्हतं तुम्हाला, मी कधी म्हणलं बॉम्ब स्फोट होणार रे, ज्यांनी सांगितलेलं होतं त्यांना विचारू ना, मला विचारून कशा करता वेळ घेता.